नमस्कार, बावर्ची खाण्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजची आपली डिश जी असणार आहे ती थोडीशी युनिक आहे. आज आपण बनवणार आहेत पोटॅटोचे स्माईलीज, जे लहान मुलांसाठी फार जास्त त्यांचे स्पेशल आहेत. लहान मुलांचे सगळ्या मोमीज ज्या आहेत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, त्या सगळ्याजणी या रेसिपी नक्की एन्जॉय करणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पोरं पण ही रेसिपी एन्जॉय करणार आहेत. तर लगेचच आपण क्विकली बघूया यासाठी लागणारं साहित्य काय. आपल्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे हा उकडून गार केलेला बटाटा आहे. 4 बटाटे घेतलेत मी मीडियम साईजचे. त्यानंतर आहे काळी मिरी पूड, हळद, मीठ, कॉर्नफ्लॉर. त्यानंतर आपण एक घेतलेली स्ट्रॉ, ही लहान मुलांच्या कपमध्ये वगैरे येते ती स्ट्रॉ आहे, ही स्ट्रॉ घेतली. एक स्पून घेतला आहे आणि असं एक झाकण पाहिजे आपल्याला या साईजचं. हे जे आहे ते हिंगाच्या डबीचं झाकण मी यूज केलेलं आहे. तुमच्याकडे या साईजचं दुसरं कुठलंही झाकण असेल तर तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर मी इथं घेतलेला आहे प्लॅस्टिक पेपर. तुमच्याकडे प्लॅस्टिक पेपर हा इझिली सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतो, पण जर नसेल, तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर जरी यूज केला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आता आपण कृती बघूयात की कसं करायचं ते. तर सगळ्यात आधी हा जो उकडून गार केलेला बटाटा आहे हा खूप शिट्ट्या घेऊन शिजवायचा नाही आहे गाईज. बटाटा हा साधारण तुमचा बटाटा 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये शिजत असेल तर त्यापेक्षा एक शिट्टी कमी घेऊन हा आपण शिजवणार आहे, जेणेकरून ह्यामध्ये मॉइश्चर राहणार नाही आणि तो असा ओलसर राहणार नाही. हा किसून घ्यायचा आहे आपल्याला. आपला बटाटा अशा पद्धतीने किसून झालेला आहे. आता यामध्ये आपण कॉर्नफ्लॉर टाकणार आहे. तर कॉर्नफ्लॉरचं असं मी परफेक्ट तुम्हाला सांगू शकत नाही, तुम्हाला हे बाइंडिंग कसं होतं आहे त्याप्रमाणे तुम्ही अंदाजाने कॉर्नफ्लोअर यूज करायचं. त्यामध्ये तुमच्याकडे जर का कॉर्नफ्लॉर नसेल तर तुम्ही कच्च्या पोह्यांचं पीठ करून घेऊन ते यूज केलं तरी चालतं. आणि साधारण एवढा अर्धी वाटी 4 बटाट्यांना मी कॉर्नफ्लॉर घातलेला आहे. आता यात चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहे. मीठ घातल्यानंतर आपण मिरपूड घालणार आहे. ही ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर घाला, अदरवाईज तुम्ही नाही टाकली तरी चालेल. जर खूपच लहान मुलं असतील तर तुम्ही मिरपूड वापरू नका. आणि एंडला आपण यामध्ये हळद घालणार आहे. मस्त रंग येतो याने. आणि आता हे छान आपल्याला मळून घ्यायचं आहे पाणी न वापरता. छान आता असं आपल्याला हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. असं अशा प्रकारे आपलं मस्त मळून झालेलं आहे. एकीकडे मी तेल तापवत ठेवलेलं आहे, हे असं छान मळून होतं. आता यातला थोडासा भाग घेते मी. छान असं गोळा करून घेते हातावर. आता मी पोळपाटवर पहिले पेपर ठेवून घेतलाय प्लॅस्टिकचा, त्यावर मी हा गोळा ठेवलेला आहे. त्याच्यावर आपण दुसरा प्लॅस्टिक पेपर ठेवणार आहे आणि हे आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. खूप पातळ नाही लाटायचं, साधारण 1 इंच राहील असं लाटायचं आपल्याला. हे म्हणजे ते तळल्यावर छान फुगते. हे अशा पद्धतीने आपलं लाटून झालेलं आहे. याचा थिकनेस बघून घ्या तुम्ही एकदा. आणि आता हे जे मी तुम्हाला हिंगाचं झाकण दाखवलेलं ते मी यूज करते. त्याच्या पद्धती ते झाकण लावून आपण असे गोलगोल गोळे करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी हे गोल कापून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे एक एक स्माईली यातनं काढायची आहे. हे अशा पद्धतीने मी जे आपले सर्कल्स आहेत स्माईलीचे हे काढून घेतलेले आहेत. आता त्याला आईज आणि त्याची स्माईली कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते. तर या ज्या स्माईलीज आहेत याला ही स्ट्रॉ मी तुम्हाला दाखवली होती, त्याने असे इथं आपल्याला छान 2 डोळे करायचे आहेत. प्रत्येक स्माईलीजला आपण 2 डोळे करून घेणार आहे. हे डोळे करून झालेलेच सगळ्यांना. आता हा स्पून जो आहे आपला, हे जर ही जी पुढची टिप आहे ना, ही आपण ह्यात टाकणार आहे अशी स्माईलीमध्ये. आणि हे असं करून घेणार आहे, याला छान कर्व करून घ्यायचं आहे. आणि ही थोडीशी परत चमचा हलवून हे एक्सटेंड करायची आपल्याला. अशा प्रकारे आपण सगळे करणार आहे. अशा प्रकारे आपल्या मस्त क्यूट स्माईलीज तयार आहेत. आता आपण या डीप फ्राय करून घेणार आहे. डीप फ्राय करताना तेल खूप गरम करायचं नाही आहे, मीडियम टू लो.
आता मी हे तेलामध्ये सोडून घेते. खूप पण एकदम सोडू नका, दोन दोन सोडून व्यवस्थित शांतपणे ती तळून घ्या. तेल जास्त गरम होता कामाने, मीडियम फ्लेमवर आपल्याला ही तळायची, जेणेकरून ती खालपासनं तळली गेली पाहिजे. स्माइलीज थोड्याशा गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत, आता मी या बाहेर काढून घेते. सी किती छान क्यूट दिसत आहेत एकदम. अशा प्रकारे आपल्या मस्त स्माइलीज बनून रेडी आहेत. तुम्ही सगळ्यांनी असं नक्की करून पहा, मला कमेंट्समध्ये कळवा की तुमच्या स्माइलीज कशा झाल्या, ते तुमच्या मुलांना आवडल्या की नाही आवडल्या. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. डू लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. कशी झाली आहे ते आता मी टेस्ट करते. खूप अमेझिंग झाले, क्रिस्पी झाले. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.